1980 ची पुनरावृत्ती. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू. 1980 वेळी शरद पवार मुख्यमंत्री असताना पवार समाजवादी काँग्रेस स्थापन करून सरकारचे नेतृत्व करत होते. त्यात इंदिरा गांधींनी पवारांचे सरकार बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घेतल्या होत्या. विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी या राज्यपालांच्या शिफारसीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या शिफारसीवर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. भाजपा शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली होती, मात्र बहुमताचा आकडा नसल्याने दोन्ही पक्षांना सरकार स्थापनेचा दावा करता आला नाही. शिवसेनेने बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती, मात्र राज्यपालांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला संधी दिली, मात्र त्यांनाही बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा गाठता आला नाही. त्यांनी देखील शिवसेनेप्रमाणेच मुदतवाढ देण्याची विनंती केली, मात्र राज्यपालांनी त्यास नकार दिला. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. आतापर्यंत राज्यात कधीही निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही. राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? कलम 356 नुसार घटक राज्य शासन कारभार राज्यघटनेनुसार चालणे अशक्य असल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा राष्ट्रपतींना सुमोटो पद्धतीने तशी खात्री पटल्यास राष्ट्रपती जाहीरनामा काढून राष्ट्रपती राजवटीची घोषणा करू शकतात. राष्ट्रपती राजवट समाप्त होण्याची घोषणाही राष्ट्रपतीच करतात. संसदेने अशा घोषणेला मान्यता दिल्यानंतरही ती अंमलात आणली जाते. राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेल्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते, मात्र मंजुरी मिळाल्यानंतर केवळ 6 महिन्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते. परंतु संसदेने या घोषणेला पुन्हा पुढील 6 महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो. अशा प्रकारे वाढ करून जास्तीत जास्त एखाद्या प्रदेशामध्ये 3 वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करता येते. राष्ट्रपती राजवटीची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारची सर्व सत्ता उच्च न्यायालयाचे कार्य सोडून राष्ट्रपतींच्या हाती जाते. राष्ट्रपती सामान्यपणे ही सत्ता राज्यपालांकडे सोपवतात. बहुतांश वेळा राज्याचे शासन राष्ट्रपतींच्या वतीने राज्यपाल चालवतात. राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने हे कार्य पार पाडू शकतात. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्य विधिमंडळाची कार्य संसदेकडे सोपवली जातात. तसेच राष्ट्रपती स्वतः आदेश देऊन कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगू शकतात. लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपती या कालावधीमध्ये देऊ शकतात. राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेच्या पूर्ततेसाठी राष्ट्रपती प्रासंगिक अथवा अनुषंगिक व्यवस्था करू शकतात. राज्यातील सर्व सत्तासूत्रे राष्ट्रपती अथवा राज्यपालांच्या हाती असली तरी राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीमध्ये उच्च न्यायालयाची सत्ता ते स्वतःकडे अगर दुसऱ्याकडे देऊ शकत नाही. घटक राज्याच्या विधानसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो. 1994 बोंबाई खटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मनमानी पद्धतीने राष्ट्रपती राजवट आणण्यावर बंधने आणली. 1954 पंजाबच्या काही भागावर याचा पहिल्यांदा प्रयोग केला गेला. आणीबाणीच्या काळात या कलमांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला.